एनडीए आघाडीची 18 मे रोजी मुंबईत प्रचार सभा आहे. मुंबईच्या बीकेसी मध्ये ही जाहीर सभा होणार आहे. खरगे, पवार, ठाकरेंसह केजरीवाल यांच्या उपस्थितीमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलंय. तर मुंबईतील सर्व जागांवर 20 मे रोजी मतदान होणार आहे आणि त्याआधी सांगता सभा मुंबईत इंडिया आघाडीची आयोजित करण्यात आली आहे. 18 मे रोजी त्यांची ही प्रचार सभा आहे. मुंबईच्या बीकेसी मध्ये ही जाहीर सभा होणार आहे आणि या सभेसाठी मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर शरद पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि त्याचबरोबर आपचे सर्वेसर्वा केजरीवाल जे नुकतेच जेलमधून बाहेर आलेले आहेत, त्यांना बेल मिळालेली आहे, त्यांच्या उपस्थितीमध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचे हे मोठे नेते जेव्हा मुंबईमध्ये येतील त्यावेळेला नेमकं काय बोलणार ते बघावं लागणार आहे. तर इंडिया आघाडीची मुंबईमध्ये एक बैठक झालेली होती, त्यानंतर सगळ्यात पहिली सभा सुद्धा या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता जेव्हा सांगता सभा होतीये 5व्या टप्प्यातील मतदानाआधी त्यावेळेला हे इंडिया आघाडीचे नेते नेमकं काय बोलणार, ही सभा नेमकी कशी असेल त्याकडे लक्ष असेल. दरम्यान मुंबईतील सर्व जागांवर 20 मे रोजी मतदान आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.